धुळे महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सोमवारी सोळा ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या वतीने धुळे शहर पोलीस निरीक्षक कोकरे यांना निवेदन धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून धुळे महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की घरोघरी डेंग्यूचे रुग्ण आहे शहरातील बहुतांश दवाखाने डेंग्यू रुग्णांनी भरलेले आहे या सर्व दुरवस्थेला महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी पदाधिकारी जबाबदार आहेत मनपातर्फे शहरात फवारणी धुरळणी झालेली नाही शहरात सर्वत्र घाण आहे आतापर्यंत डेंग्यूमुळे जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला आहे धुळे शहरातील उद्योजक धर्मवीर गौरव जगताप यांचे देखील डेंग्यूमुळे नुकतेच दुर्दैवी निधन झाले या सर्व मृत्यूंना धुळे महानगरपालिका जबाबदार आहे त्यामुळे मनपाचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली या संदर्भात निवेदन देखील धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे डेंगू दे, रुग्णामुळे धुळे शहरात जवळपास सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे या प्रसंगी धुळे महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली आहे गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण शहरात डेंग्यू ने दे थैमान माजवलेलं आहे घराघरात पेशंट आहेत असंख्य जे आहेत दवाखाने ते पेशंट रुग्णामुळे फुल झालेले आहे या सर्व परिस्थितीला धुळे महानगरपालिका जबाबदार आहे धुळे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी डेंगू रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही सांगायला दुःख असं वाटतंय की धुळे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती श्री कैलासभायशी गौरवजी जगताप यांचं दुःखद निधन या डेंग्यूमुळे झालेलं आहे जे काही सहा रुग्ण दगावलेला आहे धुळे शहरात जे काही मृत्यूमुखी पडलेले लोक आहेत याला धुळे महानगरपालिका जबाबदार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात अर्ज दिला आहे की धुळे महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे